पुढल्या बातमीकडे वळूयात. मिरजेमधल्या ज्या जागेच्या बांधकाम पाडकावरून सांगलीचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ब्रह्मानंद पडळकर यांचा समाचार घेतलाय. रातोरात करण्यात आलेली कारवाई योग्य नाही, ती चुकीची असल्याचं मत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर सत्तेचा गैरवापर हा पक्षामध्ये सहन केला जाणार नाही असा इशाराही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिलाय. ते मिरजेमध्ये बोलत होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी याबाबतचा अहवाल मागवलेला आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून जिल्हाधिकारी देखील आता या प्रकरणाचा आढावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आणि प्रशासनाला आपण याबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी, मग ते कुणीही असो, अशा सूचना देण्यात आल्याचं मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केलंय. भारतीय जनता पार्टी पक्ष कुणालाही पाठीशी घालत नाही. चुकीचं असेल तर ते चुकीचं म्हणतं, चांगलं असेल तर शाबासकी देतं. त्याबद्दल माझं मत नाही. आणि पक्ष कुणालाही पाठीशी घालत नाही आहे. आणि पक्ष चांगला असेल तर त्याला निश्चित शाबासकी देतो. त्यामुळं चुकीचं झालं असेल, ते निदर्शन आलं तर पक्ष ऑलरेडी तक्रार करायच्या अगोदर सगळं डिटेल्स आज प्रशासनवरून केंद्र उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील, हे सगळे रिपोर्ट घ्यायला लागलेत. त्यामुळे मी तक्रार करायची, ऐका पूर्व होती माझं. जर का त्यांनी इथला पालकमंत्री म्हणून मला चर्चेला बोललो तर मी त्यावेळी स्पष्ट करून सांगेन. माझ्याकडं पडळकरने काय मला पहिले एक्सप्लेन केलं नव्हतं काय आहे ते. तिथल्या रहिवाशांनी, तिथं रहिवाशी नाही तर तो उद्योग आहे, चालतो रहिवाशी कोण नाही तिथं, असं मला काय मिळालं. त्यांनीही माझ्याकडे कधी तक्रार केली नाही की आम्हाला असा असा त्रास होतो, असा असं तुमचा असं कधी माझ्याकडे कधी चर्चा नाही, लेखी माझ्याकडे आलेलं नाही. त्यामुळं हे माझ्या माध्यमात कधी आलंच नाही आहे. ज्यावेळी घडलं रात्री तर सकाळ उठल्यानंतर समजले असं झालं म्हणून, तोपर्यंत मला ह्याचं काही नॉलेज नव्हतं. आपलं चाललंय चाललंय. यानंतर बातमी आहे अमरावतीमधली. अमरावती शहरामध्ये ठाकरे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाची मशाल रॅलीला सुरुवातही करण्यात आली. राजापेठ चौक ते इरविन चौक पर्यंत ही मशाल रॅली मार्गक्रमण करणार आहे. यावेळी शेकडो ठाकरे गटाचे कार्यकर्ते हातात पेटती मशाल घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या रॅली दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे भाजप सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे. बायकोनं युट्यूबरच्या मदतीनं 2.5 कोटी रुपये आणि घर अशी खंडणी मागितल्याची तक्रार पंकज तडस यांनी वर्धा पोलिसांकडे केली आहे. गेल्या काही काळापासून पंकज तडस आणि त्यांच्या पत्नीमध्ये अनेक विषयांवरून वाद सुरू आहेत. पंकज तडस यांनी आपल्या बायकोनं यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले गुन्हे हे खंडणीचाच भाग होते. या संदर्भातील ऑडिओ क्लिप या पोलीस तक्रारीसोबत दिलेली आहे. पूजा शेंद्रे सोबत माझे जे लग्न झाले होते, माझं माझ्या परिवाराचं राजकीय अस्तित्व मिटवण्यासाठी या मागचा सूत्रधार मंगेश चोरे होता. यांनी मला 50 लाख रुपये व पूजा शेंद्रे 2 कोटी आणि फ्लॅट याची मागणी केली. याचे पुरावेसुद्धा मी माननीय पोलीस स्टेशन वर्धा इथे सादर केलेले आहे. ऑडिओ क्लिपसुद्धा सादर केलेली आहे. हे परिवार माझ्या परिवाराला कसे फसवणार होते या सगळ्या बाबतीचा खुलासा त्या ऑडिओमध्ये आहे. तरी यांची सखोल चौकशी करून याच्यासोबत अजून कोणी असतील त्यांना सुद्धा पार्टी बनवावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही आम्ही अपेक्षा करतो. पुण्याच्या शिरूरमधील कवठे यमाई इथं रील स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अक्षरशः धुडकूस घातला असून गौतमी पाटीलच्या अधिकारीवरती प्रेक्षक बेभान होऊन थिरकलेले आहेत. डॉक्टर सुभाष पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी प्रेक्षकांनी गोंधळ घालत गौतमीच्या अदाकारीवरती प्रेक्षक बेभान होऊन थिरकलेले पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक गोंधळ घालताना पाहायला लवकर मारू या स्टार्टर जाऊ म्हणजे बुलेट.